जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी जळके मळ मुक्ता फळांची। जय देव जय देव खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जरित मुगट शोभतो बरा रुणझुण ती नुपुरे चरणी घागरिया। जय देव जय देव पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दासरामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय देव विक्राळा ब्रह्मांडे माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी भाळा ते दुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा। जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकर आरती वाणु तुझ कर्पूर गौरा। जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळन शितकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा। जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकर आरती वाणु तुझ कर्पूर गौरा। जय देव जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले माझी अवचित हला हलसा पडले ते त्वा आसुरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले। जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकर आरती वाणु तुझ कर्पूर गौरा। जय देव जय देव व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल टिळक राम दासा अंतरी। जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकर आरती वाणु तुझ कर्पूर गौरा। जय देव जय देव दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकट निवारी। जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी हो दैत्यासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही चारी क्षमलो परंतु ना बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही तेथु भक्ता लागे पावसी लवलाही। जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी हो दैत्यासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा क्लेशा पासून सोडवी थोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा न
हर हर तल्लीन झाला पद पंकज लेशा जय देवी जय देवी जय देवी जय देवी वैशासुर मर्दिनी हो दैत्यासुर मर्दिनी सुर मर्दीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी योगे अठावे सविते वरी उभा वामांगी रखुमाई तिस दिव्य शोभा कुंडली काचे भेटी पर ब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय देव से पीतांबर कस्तुरी लल्लाटी देव सुरवर नित्य येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव धन्य वेणू नाद अनुक्षेत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा जाई रखुमाबाई राणी या सकळा ओवाळी ती राजा विठोबा सावळा जय देव जय देव जय मध्ये सोडून या देती दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती जय देव जय देव भक्त जन येती हो साधु जन येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती केशवासी नाम देव माधवासी नाम देव भावे ओ वाळी ती जय देव जय देव त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनि जन योगी समाधी न ये ध्याना जय देव जय देव सबाय अभियंतरी तू एक दत्त भाग्यासी कैची कळेल ही मात पराही परतली तेथे कैचा आहेत जन्म मरणाचा पुरला से अंत जय देव जय देव कला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव दत्त ऐसे लागले ध्यान हार पले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली बोलवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय देव जय देव जय श्री लक्ष्मी रमणा स्वामी जय लक्ष्मी रमणा श्री सत्यनारायण स्वामी श्री सत्यनारायण स्वामी जनपातक हरणा ओम जय लक्ष्मी रमणा रत्न जड़ित सिंहासन अद्भुत छवि राजे स्वामी अद्भुत छवि राजे नारद करत निरा
राखी विपदारी। ओम जय लक्ष्मी रमणा स्वामी, जय लक्ष्मी रमणा स्वामी, जय लक्ष्मी रमणा। श्री सत्यनारायण स्वामी, श्री सत्यनारायण स्वामी, जन पातक हरना। मनावरत पायो श्रद्धा तजदीनी स्वामी, श्रद्धा तजदीनी। सफल भोग्यो प्रभु जी, सफल भोग्यो प्रभु जी, फेर स्तुति की नी। ओम जय लक्ष्मी रमणा स्वामी, जय स्वामी, जय लक्ष्मी रमणा। श्री सत्यनारायण स्वामी, श्री सत्यनारायण स्वामी, जन पातक हरना। ओम जय लक्ष्मी रमणा। भाव भक्ति के कारण छिन्न छिन्न रूप धरियो स्वामी, छिन्न छिन्न रूप धरियो। श्रद्धा धारण कीनी, श्रद्धा धारण कीनी, तिनको काज सर्यो। ओम जय लक्ष्मी रमणा स्वामी, जय लक्ष्मी रमणा स्वामी, जय लक्ष्मी रमणा। श्री सत्यनारायण स्वामी, श्री सत्यनारायण स्वामी, जन पातक हरना। ओम जय लक्ष्मी रमणा। ग्वाल बाल संग राजा वन में भक्ति करी स्वामी, वन में भक्ति करी। मन वांछित फल दीना, मन वांछित फल दीना, दीन दयालु हरि। ओम जय लक्ष्मी रमणा स्वामी, जय लक्ष्मी रमणा स्वामी, जय लक्ष्मी रमणा। श्री सत्यनारायण स्वामी, श्री सत्यनारायण स्वामी, जन पातक हरना। ओम जय लक्ष्मी रमणा। चढ़त प्रसाद सवायो कदली फल मेवा स्वामी, कदली फल मेवा। धूप दीप तुलसी से, से राजी सत्य देवा। ओम जय लक्ष्मी रमणा स्वामी, जय लक्ष्मी रमणा स्वामी, जय लक्ष्मी रमणा। श्री सत्यनारायण स्वामी, श्री सत्यनारायण स्वामी, जन पातक हरना। सत्यनारायण जी की आरती जो कोई गावे स्वामी, आरती जो कोई गावे। कहत शिवानंद स्वामी, कहत शिवानंद स्वामी, मन वांछित फल पावे। ओम जय लक्ष्मी रमणा स्वामी, जय लक्ष्मी रमणा स्वामी, जय लक्ष्मी रमणा। श्री सत्यनारायण स्वामी, श्री सत्यनारायण
सुन स्वभाव आमा तुझी आठाया, आमा तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे दया दृष्टी पाहे माझा पंढरी राया। ये हो विठ्ठले माझे माऊलिये, माझे माऊलिये, निगळावरी कर निगळावरी कर ठेवणी वाट मी पाहे। सुंदर ते ढाण उभे विटे हरी, करकटावरी ठेवूया, करकटावरी ठेवूया, मकर कुंडल दर्पति श्रवणी, तुलसी हार गा का पीतांबर, और निरंतर हे जिया, और निरंतर हे जिया, तुलसी हार गा का पीतांबर। मकर कुंडल दर्पति श्रवणी, सुभामणि विराजित, Yeah।
सेवितो हरस वाटितो अनिका Oh,
सेवितो हार सवाटितो अनिका, सेवितो हार सवाटितो अनिका, घ्यारे होऊ नकारान वरी, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, तोचे एकदान शूरदाता, मनाचे संकल्प पाववील सिद्धी, मनाचे संकल्प पाववील सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता, तुका म्हणे मज दाडिले निरोपा, तुका म्हणे मज दाडिले निरोपा, मार्ग हा सोपा विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता, महायोग पीठे तटे भीमरत्यांबरं पुंडरीकाय दातुम्मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची मस्तक हे पाया संतांच्या सेवितो हारस वाटितो अनिका घ्यारे होऊ नकारान भरी विटेवरी जाची पाऊले समान तोची एकदान शूरदाता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवंताच्या सेवेकरता निवडलेला हा अभंग विश्ववंदने महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री संत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा स्वानुभव प्रकरणातील आणि भक्तीचं महात्म्य सांगणारा हा अभंग भगवंताच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय या ठिकाणी स्वतःचा अनुभव सांगतात. तुकोबारायांच्या जर आपण अभंगाचा विचार केला तर आपण संतांच्या भूमीमध्ये राहणारे सर्व मंडळी आहात, कारण नानोबाराय तुकोबाराय अगदीच तुमच्या जवळ आहेत. म्हणजे पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती, म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहात. त्यापेक्षा मी भाग्यवान आहे की तुम्हा सर्वांची सेवा मला करायला मिळत आहे. विठ्ठल विठ्ठल. तर तुकोबारायांचा जर आपण अभंगाचा विचार केला तर तुकोबारायांचा जर आपण गाथा पार
पारायण करायला लागलो तर तुकोबाराईंच्या अभंगामध्ये आपल्याला एक 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 प्रकरण आपल्याला सापडतात. तुकोबाराईंचे काही माघणीपर प्रकार आहेत, प्रकरण आहेत, काही नामपर आहेत, काही विरहणीपर आहेत, काही स्वार्थपर आहेत, काही उपदेशपर आहेत, काही संतांचा महिमा वर्णन करणारे आहे, काही क्षेत्राचा महिमा वर्णन करणारे आहेत, काही तीर्थाचा महिमा वर्णन करणारे आहेत आणि काही त्या ठिकाणी माघणीपर आहेत. वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे तुकोबाराईंचे अभंग आहेत आणि त्याच असणाऱ्या अभंगापैकी तुकोबाराईंचा हा स्वानुभव प्रकरणातील हा अभंग सेवेकरता आपण या ठिकाणी निवडलेला आहे. या अभंगामध्ये तुकोबाराई स्वतःचा अनुभव सांगत असताना, स्वतःचा अनुभव साधकांच्या समोर प्रगट करत असताना, साधकांना अनुभवातून एक सुंदर अशा प्रकारचा उपदेशही तुकोबाराईंनी या अभंगातून केलेला आहे. विठ्ठल आपल्या या अभंगाच्या भावार्थाकडे वळण्याच्या तत्पूर्वी थोडासा परिहार द्यायचा ठरला तर आपल्या या असणाऱ्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक असणाऱ्या सत्यनारायण भगवंताच्या या असणाऱ्या पावन असणाऱ्या पवित्र असणाऱ्या या दरबारामध्ये लोणावळा आणि आगवाला चाळ तर लोणावळा या सगळ्या असणाऱ्या आपल्या पवित्र असणाऱ्या स्थानामध्ये गेल्या 73 वर्षापासून, म्हणजे आपल्या या नाम सप्ताहाचं हे 73 वर्ष आहे आणि या 73 वर्षातील ही असणारी तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल स्थानामध्ये आणि पवित्र असणाऱ्या या सत्यनारायण भगवंताच्या या पावन महोत्सवाच्या निमित्ताने अनेक वर्षापासून, म्हणजे त्या ठिकाणी सप्ताह करणं यात काही महत्व नसतं किंवा त्यामध्ये काहीतरी 4-5 वर्ष 6 वर्ष 10 वर्ष 11 वर्ष याला फार मोठ्या 1 वर्षापासून 10 वर्षापर्यंत काही काही लोक खूप मोठं त्या ठिकाणी रूपांतर देतात, परत त्याला खाली खाली परत आणतात, पण हे सातत्याने अगदी 73 वर्षापासून सातत्याने ही भगवान परमात्म्याची सेवा, भगवान नारायणाची सेवा या ठिकाणी तुम्ही मंडळी समस्त असणारे पंच कमिटी असेल, इथले असणारे ग्रामस्थ असतील, सगळे रहिवासी असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने या असणाऱ्या लक्ष्मी नारायण त्या ठिकाणी सत्यनारायण भगवान महोत्सवाच्या निमित्ताने हा अनेक वर्षापासून हा नाम सप्ताह आहे आणि या नाम सप्ताहामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत. अगदी सकाळी काकडा भजन, नंतर विष्णू सहस्त्रनाम आणि नंतर त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण आहे. महाराज ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अतिशय श्रेष्ठ आहे कारण गाथा पारायण आणि ज्ञानेश्वरी पारायण तर आता संपतच चाललेले आहेत, कारण लोकांना प्रवचन ऐकायला वेळ नाही, ज्ञानेश्वरी पारायण करायला वेळ नाही, पण आपल्या इथं आपण पारायणही करतो का? महाराज आता काळाची गरज आहे, पण या मंडळींनी काही काही लोकांनी पारायण करायचे बंद केले, गाथा पारायण नाही, गाथा भजन नाही आणि प्रवचन तर आमच्या परिसरात नाहीच राहिले. विठ्ठल साधकांची महिमा, योगियांची मौली, ज्ञानियांचे राजे असणारे महाविष्णू ज्ञानोबांनी जो ग्रंथ आपल्या जनाच्या उद्धाराकरता जो लिहून ठेवलेला आहे, महाराज म्हणतात संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी केली से मराठी गीता देवी. महाराज ज्ञानोबांचे आपल्यावर किती उपकार आहे, तुम्ही मंडळी खरंच खूप भाग्यवान आहात की तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण करतात, कारण महाराज ज्ञानोबांनी जर ज्ञानेश्वरी ग्रंथ जर लिहिला नसता तर गीतेसारखं ज्ञान घराघरापर्यंत पोहोचलं नसतं. पोहोचलं असतं, पण ज्यांना गुरु घरी जाऊन आपल्या श्रवण इंद्रियाद्वारे अनेक त्या ठिकाणी वाणीने उच्चारल्याच्या नंतर गीता ज्ञान संपादन झालं असतं, घराघरामध्ये ते पोहोचत झालं नसतं. म्हणून ज्ञानोबांचे उपकार आहेत. प्रथम उपकार महाराज ते अर्जुनाचे मानावे लागतील की अर्जुनाला जर मोह झाला नसता तर गीता ग्रंथ आपल्याला बघायला भेटला नसता, गीता ग्रंथ निर्माण झाला नसता, ज्ञानोबांनी महाविष्णूंनी ज्ञानोबांचा अवतार घेतला नसता. सगळ्यांना आपल्याला ज्ञात आहे की महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आहे. महाराज अर्जुनाला एक किंचितचा मोह झाला होता. अर्जुन म्हणाला होता की सेनयोरुभयोर मध्ये भगवंता दोन्ही सैन्याच्या मधी नेऊन देवा रथ उभा करा. देवाने रथ उभा केला, तिथे देव म्हणाले अर्जुना दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केलेला आहे, आता तू युद्ध कर. पण अर्जुन एकच शब्द बोलला, भगवंता मी युद्ध करण्याकरता आलेलो आहे, फक्त माझ्या विरुद्ध दिशेला, माझ्या विरुद्ध बाजूला जे कोणी माझ्या बरोबर युद्ध करण्याकरता आलेले आहेत ते फक्त मला पाहण्याची काय आहे इच्छा आहे. आणि जेव्हा महाराज अर्जुनाने पाहिलं की आपल्या समोरच्या बाजूला कोण कोण आहेत, तेव्हा अर्जुन एकच म्हणला की देवा मला आता युद्ध करायचं
नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. अर्जुन किती गडगडून देवाला बोलला, देव म्हणतात अर्जुन अरे तू पळकुट्यासारखा काय करतोस, अरे तू रणांगणामध्ये आलास, दोन्ही सैन्याच्या मध्ये तू रथ उभा करायला सांगितलास आणि आता तू युद्ध करायला नाही म्हणतोस. पण अर्जुन म्हणतो देवा तूच बघ ना माझ्या बरोबर युद्ध करायला कोण आहे, कोण आलेला आहे की भीष्म द्रोणतटा जय धृत चला गांधारनी मोत्तला शल्य ग्राहवती कृपेन वहनी करणेन बेला कुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्रिण खलु पांडवैरन नदी कैवरत केशव. कि हे केशव जे भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य सगळे असणारे माझेच आहे आणि माझ्यांनाच मारायला मी काय भस्मासूर. नाही, आपल्या सगळ्यांना माहित आहे की थोडासा मोह झाला तर अर्जुनाचा मोह घालवण्याकरता महाराज म्हणतात जैन सांगीची पितया वसुदेवासी जैन सांगीची माता देवकीसी जैन सांगीची बंधू वै भद्रासी ते गुह्य अर्जुनासी बोलत असे. कि जे गुह्यातलं गुह्य तत्व ज्ञान ज्या जन्म देणाऱ्या माता पित्यांना सांगितलं नाही जे असणाऱ्या बलरामजीला सांगितलं नाही ते अर्जुनाला सांगितलं इति गुह्यतमम शास्त्र. महाराज अर्जुनाला भगवंताने मोह निवारण करण्याकरता हा गीता ग्रंथ सांगितला. दुभिन्नडी जगापुरते श्रीकृष्ण गाय किंवा झाले अर्जुनाची निमिसे जगत उद्धरण. अर्जुनाच्या निमित्ताने जगाच्या उद्धाराकरता भगवंताने ज्ञान सांगितलं. महाराज दोन ग्रंथ असे आहेत की ते भगवंताच्या मुखातून निघालेले आहेत. विठ्ठल मला आवाज वगैरे चांगला आहे फक्त थोडासा दादा मला थोडासा किंचित सविको द्या बोलताना. विठ्ठल विठ्ठल जगाच्या उद्धारा करता दुभिन्नली जगापुरती श्रीकृष्ण गाय अर्जुनाच्या निमित्ताने का होईना. पण भगवंताने अर्जुनाचा मोह निवारण करण्याकरता जे ज्ञान सांगितलं महाराज पहिले उपकार कोणाचे आहेत अर्जुनाचे. महाराज दुसरे उपकार आहेत व्यासांचे. कारण व्यासांनी जर ते ज्ञान जशास तसं लिहून ठेवलं नसतं तर आपल्याला गीता ग्रंथही पाहायला मिळाला नसता. आणि महाराज त्या ज्ञानोबाराईंची उपकार आहे की त्या ज्ञानोबाराईंनी महाराज म्हणतात की संस्कृत भाषा मराठीमध्ये केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. महाराज ज्ञानोबाराईंनी संस्कृत भाषा मराठीमध्ये केली आणि त्या ठिकाणी नाथ बाबांनी घरा घरा पर्यंत पोहोचत केली. म्हणून तर नाथ बाबा म्हणतात की भावधोरणी या वाचे ज्ञानेश्वरी चाळीस भरपूर आहेत त्या मानाने. नाही तर काही ठिकाणी नुसती चिल्लर मंडळीच असतात.
काय जी घरी कुठल्या कशालाच कामाला येत नाही ते पारायणाला पाठवतात. मग त्यांना काहीच कळत नाही, फक्त पानावर पान पानावर पान पानावर पान उलटत राहतात. पण नाद बाबा म्हणतात की भाव धरुणी या वाचे ज्ञानेश्वरी महाराज, त्या ठिकाणी ज्या ज्ञानोबाराईंनी त्या गीतेवर जो आधारित असणारा जो ग्रंथ लिहिला, आज भगवंताच्या मुखातून हे दोनच ग्रंथ बाहेर पडलेले आहेत. एक म्हणजे भगवत गीता आणि दुसरं श्रीमद भागवत महापुराण. भगवान नारायणाने महाराज भगवान नारायण परमात्म्याने त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला ज्यावेळी सृष्टीविषयी ज्या ठिकाणी उपदेश केला, तर पहिला उपदेश करत असताना चतुश्लोकी भागवताचा काय केला उपदेश केला की अहमेवासमेवागे नान्यत् यत्सदसत् परम पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येतसोऽस्म्यहम्. कि अहमेवासमेवाग्रे प्रथम भगवंताने आपल्या मुखातून भागवत ग्रंथ त्या ठिकाणी मुखातून बाहेर काढला आणि दुसरा ग्रंथ असणारा भगवत गीता. आणि या गीतेवर नाथ बाबा म्हणतात की ज्या गीतेवर आधारित ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे तो ज्ञानेश्वरी ग्रंथ तुम्ही भावपूर्वक वाचा. नवी ज्ञानोबाराई सुद्धा म्हणतात ना की तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होई जे हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. नानोबराईस म्हणतात ना की जो अवधान पूर्वक श्रवण पूर्वक जो वाचन करेल पठन करेल श्रवण करेल तो सर्व सुखाला प्राप्त होईल असा ज्ञानेश्वरी गीता भागवत करी ते श्रवण. गीता भागवत काय होईल प्राप्त होईल अशा या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पवित्र असणाऱ्या ग्रंथाचं तुम्ही या ठिकाणी पारायण करत आहात. नंतर दुपारी गाथा भोजन आहे, नंतर त्या ठिकाणी प्रवचन आहे, नंतर हरिपाठ आहे आणि नंतर कीर्तन आहे. असा भरगच्च अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या अखंड हरिनाम सप्ताहातून आपल्याला एकच घ्यायचं आहे की भक्तीचा रस सेवन करायचा आहे, नामाचा रस सेवन करायचा. आणि तुकोबार आहे तोच रस सेवन करण्याकरता, तोच भक्तीचा रस सेवन करण्याकरता स्वतःला आलेला अनुभव आपल्या या अभंगातून आपल्या समोर. Oh, my God.
नामाचा रस ग्रहण करायचा आहे तोच नामाचा रस भक्तीचा रस त्या ठिकाणी ग्रहण करा म्हणण्याकरता या अभंगामध्ये तुकोबाराय स्वतःचा काय सांगतात अनुभव सांगतात आणि तुकोबाराय स्वतःचा एक अनुभव सांगत असताना साधकांच्या समोर प्रत्येक जीवाच्या समोर या ठिकाणी एक अनुभवातून एक उपदेश आपल्या समोर मांडतात की तुम्हाला या मानव देहाला तुम्ही प्रत्येक जण आला आहात कारण या जगामध्ये जो येतो त्या ठिकाणी येतो तर प्रत्येक जण त्या ठिकाणी नामरस सेवन करतो भक्तिरसच सेवन करतो असं काही नाही महाराज प्रत्येकाला आपल्याला मानव देह मिळालेला आहे प्रत्येकाला भगवंताने साडेतीन हाताचा पंचभूत पंच महाभूतांचा मिश्रित असणारा हा मानव देह भगवंताने दिला पण आपण दिल्याच्या नंतर 24 घंट्यातून किती वेळ आपण देवाकरता खर्च करतो किती वेळ करतो 2 तास करतो 3 तास करतो महाराज 24 घंट्यातून 12 तास झोपीत जातात 12 तासातले काहीतरी आपल्या कितीतरी वेळ आपल्या कामामध्ये जातो त्या कीर्तनात आल्यानंतर सुद्धा म्हणावं लागतं टाळी वाजवा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा जरी सत्यात आपण 2 तास खर्च केले तरी महाराज आपल्या प्रत्येकाने विचार करायची गोष्ट आहे की भगवंताने हा मानव देह आपल्याला दिला तो कशा करता आपल्या सगळ्यांना माहित आहे की भगवंताने भगवंताची भक्ती करण्याकरता त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करण्याकरता तो नामाचा रस सेवन करण्याकरता भगवंताने आपल्याला मानव देह दिला हे आपल्याला सगळ्यांना माहित असूनही आपण किती नामस्मरण करतो किती त्या भक्तीचा रस सेवन करतो किती रस सेवन केला म्हणून तर संतांना सांगावं लागतं तुम्ही सेवन करा नाहीतर जर आपण पहिल्यापासून जर सेवन केलं असतं तर संतांना सांगायची गरज पडली नसती कारण संतांना माहित आहे की मानव जीव एवढा हुशार आहे महाराज मानव जीव एवढा हुशार आहे की महाराज म्हणतात मानव जन्माला यायच्या अगोदर भगवंताला म्हणतो देवा मला फक्त या असणाऱ्या गर्भवासातून तू बाहेर सुटका कर मी त्याला तुला त्या ठिकाणी नवस करतो की एक Oh, my God.
सगळ्यांना देवाला नमस करतो, पण नमस पूर्ण करतो का? नाही करत महाराज. तो म्हणतो, देवा एक वेळ सर या दुःखातून मला काय कर, वेगळा कर. देवा जरी असणाऱ्या गर्भवासाच्या दुःखातून जर मला वेगळं केलं तर आठवीन पाया माझा नमस, आठवीन पाया. आपण म्हणतो देवा की तुझी चरणाची सेवा करेल, तुझी भक्ती करेल, पण महाराज मानव देह जन्माला आल्याच्या नंतर थोडासा मोठा झाला की तो प्रपंचात गुंततो. प्रपंचात गुंतला की आपण म्हणतो देवा तू कुठे मी कुठे. देवा जेव्हा म्हातारे हो तेव्हा तुझ्याकडे आम्ही येऊ, पण म्हातारे झाल्यानंतर तरी देवाची पायरी दिसते का आपल्याला? नाही दिसत. जेव्हा लेका सुना आपला तिरस्कार करतात तेव्हा, तिरस्कार केल्यानंतर हे आपल्याला घर सुटत नाही. जेव्हा ते म्हणतात बाबा जा पण नरीला, जा तुम्ही आळंदीला, जा तुम्ही देहूला, मग नंतर आपल्याला वाटतं की बरं आहे सत्यनारायण भगवंताचंच पाल आहे की नाही, द्वार बरं आहे की देवाशिवाय आपल्याला कोणीही कमाला येत नाही. मला सांगायचा भाव एकच आहे छोटासा की हा मानव देह भगवंताने आपल्याला कशा करता दिला हे आपल्याला सगळ्यांना माहीत असूनही आपण त्याचा पुरेपूर उपयोग घेत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबांना तुम्हाला न मिळणारा मानव देह, औटी हात का मानव देह, अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुखसे सोया नहा जमा ना खोया. महाराज कबीर महाराजांचं जाऊ द्या. सुखदेवजी महाराज राजा परीक्षितीला म्हणतात की राजा अरे तुला माहित, तू राजा म्हणतो ना की सुखदेवजी महाराज म्रियमाणाय सर्वता, माझ्याकडे तोलून मोलून फक्त 7 दिवस आहे आणि 7व्या दिवशी मला तक्षक नाग ढसून माझा काय होणार आहे, मृत्यू होणार आहे, तर माझ्या मोक्षा करता त्या ठिकाणी मुक्ती करता काहीतरी साधन सांगा. असं साधन सांगा की जेणेकरून अशी कथा सांगा, अशी साधन सांगा की ऐसी कथा सुनाना मुनी दे, ऐसी कथा सुनाना, ऐसी कथा सुनाना मुनी दे, ऐसी कथा सुनाना. ज्ञान भक्ति नहीं राज्य जान की ऐसी कथा सुनाना, ज्ञान भक्ति नहीं राज्य जान की ऐसी कथा सुनाना. परीक्षितीने सांगितलं देवा हे सुखदेवजी महाराज मला अशी कथा ऐकवा, असं काहीतरी साधन सांगा की माझी मरणाची भीती काय होईल, नाहीशी होईल, मला मुक्ती मोक्ष प्राप्त होईल. पण सुखदेवजी महाराज म्हणतात राजा घाबरू नको, राजा तुला काय वाटतं की तूच या जगामध्ये मरणार आहे आणि तुला काय वाटतं की तूच 7व्या दिवशी मरणार आहे, बाकीचे जीव काय 8व्या दिवशी मरणार आहेत का? आपण 3व्या दिवशी मरणार आहोत, कितव्या सगळ्यांनाच माहिती, 7व्या दिवशी 8व्यावाच नाही, आपण ही 7व्या दिवशीच मरणार आहोत. पण सुखदेवजी महाराज म्हणतात राजा बघ निदान तुला माहित तरी आहे की तू 7 दिवस जगणार आहे, पण या जगातल्या कुठल्याच जीवाला माहित नाही की 7 दिवस तू जगणार आहे. आपल्याला माहित आहे का? नाही माहित. आणि 7व्या दिवशी सगळ्यांना जायचं, पण कोणाला कुठे जायचं, कोणाला कसं जायचं, कोणाला आता इथून आपण घरी जाऊ याची शाश्वती आहे का आपल्याला? नाही. पण तरीही सुखदेवजी महाराज म्हणतात की सगळ्यांना मरणाची भीती आहे, सगळ्यांना माहित आहे मानव देह मिळालेला आहे, हा जाणारा आहे, तरी सुद्धा प्रत्येकाचा वेळ सगळे असणारे आपल्या 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 कुटुंबाच्या भरण पोषणामध्ये, कुटुंबाच्या असणाऱ्या संसारामध्ये प्रत्येक जण या ठिकाणी वेळ घालवत आहे. आपल्याला जायचं आहे, हाच सगळा जीव काय झालेला आहे विसरलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज काय काय नाही सांगतात की मित्र या क्रियते रक्तम व्यवाये नच वावय दिवाचार्थे हया राजम कुटुंब हे राजा प्रत्येकाचा वेळ कुटुंबाच्या भरण पोषणामध्ये चालला. हा मानव देह कशाला दिला हे माहीत असूनही आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण तुकोबाराय म्हणतात की हे मानवांनो, हे जीवांनो, तुम्हाला हा मानव देह दिला ना, तुम्हाला मिळालाय ना, तर एकच करा की ज्याप्रमाणे मी भक्तीचा रस सेवन करत आहे, ज्याप्रमाणे मी नामाचा रस सेवन करत आहे ना, तो तुम्हीही सेवन करा. सेवितो हा रस, हा भक्तीचा रस मी सेवन करत आहे आणि तुम्हीही घ्या. घ्या रे होऊ नका रानभरी. तुकोबाराय म्हणतात अरे या मानव देह मिळाला तर दुसऱ्या कुठल्या देहामध्ये हा रस सेवन करता येत नाही. पशु पक्ष्यांना करता येतो का? पशु पक्षी कीर्तनाला येऊन बसतात का? नाही. आल्यावर टाळी वाजवतात का? मग जे नाही वाजवत ते नाही कळलं कळालं तुम्हाला, पण म्हणत नाही तुम्ही विठ्ठल.
पशु काय बाप पुण्य जाणती, पशु पक्ष्यांना बाप काय पुण्य काय याचं अजिबात ज्ञान नाही. आणि महाराज म्हणतात जो भगवंताचं भजन करत नाही, जो भगवंताच्या नामाने त्या ठिकाणी हाताने टाळी वाजवत नाही, महाराज म्हणतात नाही तरी हीन पशु, तो पशुपेक्षाही काय मानलेला आहे, हीन मानलेला आहे. म्हणून तुकोबार अगदी कळकळीने सांगतात बाबांना तुम्हाला न मिळणारा मानव देह मिळालाय ना, तर घ्या रे होऊ नका राण भरी, तुम्ही घ्या हा भक्तीचा रस घ्या, नामाचा रस घ्या. अरे ज्याने ज्याने घेतला त्यांचा त्यांचा काय झालेला आहे, उद्धार झालेला आहे महाराज. भक्तीचा रस ध्रुवाने घेतला, भक्तीचा रस प्रल्हादाने घेतला महाराज. प्रल्हादाने भक्तीचा रस घेतला ना महाराज. प्रल्हाद जन्माला आला तर रडला नाही महाराज. प्रल्हाद जन्माला आल्याबरोबर एकच म्हणला, नारायणा हरी नारायणा. महाराणी शतरूपा आपल्या छायेपासून कर्दम ऋषी वाणीपासून त्या ठिकाणी मा सरस्वती पण उगम कुठून झालेला आहे भगवान नारायणापासून. तर नारायणाचं नाव घ्यायला कमी करू. मग एकदा म्हणता का सर्वजण टाळ्या वाजून, सगळ्यांनी म्हणा पण टाळ्या वाजवा बरं, तुमच्या वाजवतात का असं टाळ्या वाजून माझ्या माझ्या म्हणा. Thank you.
महाराज आपण कलियुगात जन्माला आलो महाराज, आपल्याला यज्ञ करायची गरज नाही, नायका पायावर उभा राहायची गरज नाही, आपण कलियुगात जन्माला आलो, आपण खरंच भाग्यवान आहोत की यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना आपल्याला उद्धार करून घ्यायचा असेल तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून मला सांगायचं भाव एकच की मला भक्त प्रल्हादाने मला भक्तीचा रस चाकला तर मला जन्माला आल्याबरोबर प्रल्हादाने भगवंताचं नाम काय घेतलं, मुखात घेतलं महाराज नारायणाचं नाव घेतलं तर स्तंभी नारायण प्रगटले प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया. महाराज प्रल्हादाच्या रक्षणा करता भगवान नारायणाने त्या ठिकाणी नरसिंह अवतार घेतला आणि त्या हिरण्यकश्यपूचा काय केला, उद्धार केला. हा भक्तीचा रस प्रल्हादाने चाकला, महाराज भक्तीचा रस ध्रुवाने चाकला. पण महाराज म्हणतात हा भक्तीचा रस चाकण्याकरता, भक्तीचा अनुभव घेण्याकरता आणि तो भक्तीचा रस त्या ठिकाणी प्राप्त करून घेण्याकरता अगोदर संतांची काय करावी लागते, संगती करावी लागते, संतांचा सहवास घ्यावा लागतो. कारण तुलसीदास स्वामी म्हणतात ना की बिनू संत संग विवेक न संतांकडे जावं लागतं, नादबाबांसारख्या संतांकडे जावं लागतं आणि जो अनुभव त्यांनी सांगितला तो अनुभव आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करावा लागतो, उतरावा लागतो. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात अरे बाबांनो घ्या घ्या रे होऊ नका रानभरी. रानभरी या शब्दाचा अर्थ संसारभरीही होतो, रानभरी या शब्दाचा अर्थ विषयभरीही होतो. रानभरी या शब्दाचा अर्थ शेतात नाही, आता तुमच्याकडे शेतच नसतील, सगळे सिटी सिटी आहे. आळंदी पासून एका घराचा तुटवडा दिसला नाही आम्हाला. विठ्ठल विठ्ठल म्हणजे विषय भरी. महाराज म्हणतात या विषयाच्या रानामध्ये मनुष्य सुख शोधण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. आपण करतो की नाही, संसारात राहतो, संसारातल्या आनंद पदार्थातून आपण त्या ठिकाणी सुख प्राप्तीची इच्छा करतो. आनंद विषय आहेत, पदार्थ आहेत, संसारातले अनेक 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 त्या ठिकाणी भोग आहेत आणि त्या भोगातून आपण संसारातल्या असणाऱ्या सुखाची अपेक्षा करतो. पण ज्ञानोबाराईंनाच विचारा, ज्ञानोबाराय म्हणतात विषयात सुख आहे हे जर कोणी म्हणत असेल तर हे बोलणंच काय आहे, चुकीचं आहे. की ए रवी विषयी सुख आहे हे तू बोलण्याची सारखे नोहे तरी विद्युत स्फूर्ण की न पाहे जगा माझी. मला ज्ञानोबाराय म्हणतात ना की या विषयात जर कोणी सुख आहे असं जर कोणी म्हणेल तर हे चुकीचं आहे. कारण विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अमृताची सावली जाईल रया. ज्ञानोबाराय म्हणतात या विषयातलं सुख हे बेगडाच्या बाहुली प्रमाणे आणि अभ्राच्या सावली प्रमाणे. त्या पुढे जाऊन ज्ञानोबाराय सांगतात की ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेहरे जाईल रया. या संसारातलं सुख आणि विषयातलं सुख महाराज म्हणतात संसारातल्या असणाऱ्या बेगडाच्या बाहुली प्रमाणे तर आहेच पण स्वप्नाप्रमाणे आहे. मला स्वप्न खरं असतं का नाही, जसं स्वप्न खोटं आहे तसा संसारही खोटा आहे. मग खोटा आहे तर आपण कधी सोडतो का, नाही सोडत. महाराज संसार लवकर सुटत नाही. महाराज म्हणतात अरे या संसाराने जर आजपर्यंत कोणाला सुख दिलं असतं तर संत म्हटले असते की संसारातल्या सुखाने तुम्ही भक्ती करा, भक्तीचा नामाचा रस सेवन करा. नाही महाराज, जर मागे कोणाला भेटला असता तर पुढे कोणी संत म्हटले असते. पण संसाराने मागेही कोणाला सुख दिलं नाही, पुढेही देणार नाही आणि आत्ता आपण आहे त्या वर्तमान काळात कोण सुखी आहे हात कोर कोणी सांगायचं की मी संसारात सुखी आहे. कोणी आहे का सुखी? कोणाला घरातल्यांचं दुःख आहे, कोणाला बाहेरातल्यांचं दुःख आहे, कोणाला पाहुण्यारावळ्यांचं दुःख आहे, कोणाला स्वतःच्या अंगरोगाचं दुःख आहे.
कोणी मनाने व्यस्त आहे, कोणी कशाने व्यस्त आहे, त्या ठिकाणी प्रत्येकाला कशाने कशात, कोणी तन दुखी, कोणी मन दुखी, कोणी दलबिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, थोडे थोडे सगळे दुखी आहे, पण सुखी नाम के असणारा सुखी तोच आहे की जो भगवंताची भक्ती करतो, जो भगवंताच नाम चिंतन करतो, नाहीतरी जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मला तुझी शोधून पाहि, मला जगात कोण सुखी आहे असं कोणीच नाही. तुकोबर आहे म्हणतात अरे या संसाराच्या राणामध्ये, अरे मोठ मोठे आले पण मोठ मोठ्याने जन्मल्या बरोबर या संसाराचा काय केला, त्याग केला. महाराज याला जिवंत उदाहरण म्हणजे तुकोबरांनी सांगितलं की जन्मताची संसार त्याची याला शुके तोच एक निष्कलंक तुका म्हणे. महाराज ब्राह्मणाचे एक खेळी असी झाले ते बारा वर्ष लपाले रे. महाराज सुखदेवजी महाराज आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 वर्ष नाही तर किती वर्ष राहिले? 12 वर्ष. कशामुळे? संसाराच्या दुःखामुळे. संसारातल्या असणाऱ्या त्या ठिकाणी दुःखाला पाहून, मायेला पाहून 12 वर्ष राहिले आणि जन्माला आल्या बरोबर वैपायनो विरह कातर आजुहाव उत्तो भिनेदु तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मे. महाराज जन्माला आल्या बरोबर जन्मताची संसार त्याला शुके तोच एक निष्कलंक तुका म्हणे. महाराज जन्माला आल्या बरोबर वनाच्या दिशेने निघून गेले का? या संसारात सुख नाही मरण. आणि महाराज पुढे आपल्याला तरी भविष्यामध्ये सुखाची अपेक्षा असते की मुलाकडून सुख मिळेल, सुनाकडून मिळेल, नातवाकडून मिळेल. महाराज मशानात जायची वेळ येते तरी सुख आपल्याला मिळत नाही. सगळ्यात मोठं दुःख आहे महाराज पुढे, सगळ्यात मोठं सुनाचं, लेखाचं, घरातल्यांचं, सगळ्यांचं जाऊ द्या, सगळ्यात मोठं दुःख आहे म्हातारपणाचं. काही किती कोणाला म्हातारा होण्याची इच्छा असते का? नाही महाराज. पण त्या ठिकाणी तिथे जावंच लागतं. आणि महाराज म्हातारपणाचं दुःख त्या पुढेही महाराज म्हणतात सगळ्यात मोठं दुःख आहे मरणाचं दुःख आहे. महाराज मरावं कोणालाही वाटत नाही. म्हणजे ते नाशे, नाशी ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याची उत्पत्ती झालेली आहे त्याला काल रूपी सर्प, काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हे तवे. प्रत्येक जीव काल रूपी सर्पाच्या असणाऱ्या तावडीमध्ये सापडलेला आहे. काल रूपी सर्प तोंड फाडून बसलेलाच आहे की घडी घडी काल वाटे याची पाये. अजून किती आहे अवकाश? महाराज आपण वयाने वाढत चाललो नाही तर क्षणाक्षणाने आपलं आयुष्य कमी कमी होत चाललंय. विठ्ठल विठ्ठल जाऊ दृष्टी देईल निर्मळ. ही सगळी माहिती आहे आपल्याला. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार तरी आपण संसार सोडतो का? नाही. तरी तुकोबर म्हणतात ग्यारे होऊ नका रान भरी. अरे संसारामध्ये तुम्ही कितीही कितीही फिरलात तर सुखाचा लवलेश देखील तुम्हाला मिळणार नाही. म्हणून सेवितो हा रस, जो मी भक्तीचा रस सेवन करत आहे, जो भक्तीच्या नामाचा रस मी चाखत आहे ना, तो तुम्ही सेवन करा. रसाची चव तुम्ही चाखा. अरे त्या देवाच्या नामाची चव मला तुकोबारांनी किती चाखली तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तुकोबारांच्या शेजारी तुम्ही राहता. मला तुकोबाराय भक्ती किती करायची, मला तुकोबाराय देवाचं नाव किती घ्यायचे सगळ्यांना माहित आहे. दिनरजनी आची धंदा गोविंदाचे पवाने, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे होत आहे. किंवा महाराज तुकोबर आहे काय खातो आम्ही कास या सांगाते कैसे हे लागते. निणुमुखी तुकोबर आहे एवढं नामचिंतन करायचे, एवढे नामचिंतन करायचे. सांगायला काय झालं होतं तर तुकोबर आहे म्हणतात या नामाच्या रसामुळे, या भक्तीच्या रसामुळे मला दुसरी चव माहीत नाही. काय खातो आम्ही कास या सांगाते कैसे हे लागते. नेनो मुखे माझी मलाच कळत नाही तर तुला काय सांगणार. आणि मला तुकोबर एवढं नामचिंतन करायचे, एवढं नामचिंतन करायचे की तुकोबरांच्या पायाखालची स्पर्श झालेली भूमी सुद्धा श्री विठ्ठल श्री विठ्ठल म्हणायची. महाराज एवढं नामचिंतन तुकोबराई करायचे. आणि तुकोबराई म्हणतात मीच नाही, अरे तुम्हीही घ्या. अरे माझ्या विठोबाचं नाम घ्याल ना, एका जन्माचं नाही. महाराज म्हणतात घेताना घेताना विठोबाचे परिवत I'm
भगवंताच्या नामाने तुझं नाम घेतलं आपण तर पर्वताची पर्वत जाऊन भस्म होतात. आईसा नामाचा महिमा आहे. आणि महाराज म्हणतात तुकोबारायांचा तर या भक्तीच्या नामाचा रस तुम्हीही घ्या. अरे हे नाम घ्या कारण या भक्तीचा रस एवढा गोड आहे की अमृताहूनही गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षाही भगवंताच्या नामाचा रस काय आहे गोड आहे आणि श्रेष्ठ आहे. आणि तुकोबाराय म्हणतात मी असं तसं सांगत नाही तुका म्हणायचा कुणी सांगे माझा अनुभव आहे अंगे किंवा मी त्याची चव चाकलेली आहे मी अनुभव घेतलेला आहे अनुभव आले अंगा ते या जगात देत असे किंवा सांग कसे मी या नामाची चव चाकलेली आहे म्हणून मला त्या नामाच्या असणाऱ्या रसाची चव मला माहीत आहे कसं आहे भक्तिरस कसा आहे नामरस कसा आहे म्हणून मी तुम्हालाही सांगतो की सेवी तो हा रस त्या ठिकाणी तुम्हीही घ्या बाबांनो आणि त्या ठिकाणी घ्या रे होऊ नका रानवरी. ज्यावेळेस तुकोबाराय सांगायला लागले ना त्याचं रूपक केलं या अभंगाचं. तुकोबाराय सांगतात की अरे मानव देहाला आलात तर भगवंताच्या भक्तीचा नामाचा रस सेवन करा या संसाराच्या रानामध्ये भटकत फिरू नका. त्यावेळेस तुकोबारायकडे एक साधक आला एक रूपक केलेला आहे साधक आला तो म्हटला की महाराज तुम्ही म्हणता या मानव देहाला आला तर संसाराच्या रानात फिरू नका विषयाच्या रानात फिरू नका भक्तीचा रस नामाचा रस सेवन करा असं तुम्ही म्हणत आहात. मग तुकोबाराय जर तो तुमच्याकडे आहे तर तो आम्हाला द्या आणि जर तुमच्याकडे नसेल आता शिल्लक कारण तुकोबाराय काही भूतकाळ वाचक शब्द वापरला नाही तुकोबारायांनी भविष्यकाळ वाचक शब्द वापरला नाही वर्तमान काळ वाचक शब्द वापरला सेवितो हा रस हा रस मी आत्ता सेवन करत आहे. पण तो साधक म्हणतो महाराज तुमच्याकडे असेल तर द्या नसेल तर जिथून तुम्ही आणला त्याचा आम्हाला पत्ता सांगा नाव सांगा तो कुठे आहे काय आहे. Oh, my God.
भरपूर त्या ठिकाणी तो रस मिळेल, कारण तो वाटी तो अनिका अनेकांना वाटण्यासाठी तो तिथे उभाच आहे. कुठे उभा आहे तर तुकोबार अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात की विटेवरी ज्याची पाहुले समान, तिथे तुम्ही जा ज्याची पाहुले समान आहे. तुकोबाराने नावाचा उल्लेख केलेला नाही, ज्याची पाहुले समान, ज्याचे ज्या ठिकाणी विटेवर चरण आहेत, कटेवर त्या ठिकाणी असणारे हात आहेत आणि नासाग्र स्वरूप ज्याची दृष्टी आहे. महाराज असा देव कोणता आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे की जंभुया दीपा माझी एक पंढरपूर गावगा किंवा मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी चार भुजा त्याची बाईला 16,000 रे. महाराज 16,000 बदल्यांचा असणारा राजा आहे आणि महाराज 16,107 बदल्यांना सोडून रुक्मिणी सोबत पाठीमागे रुक्मिणी मैया आहे तिथे सगळ्यांना सोडून ज्या स्थानावर उभा आहे अशा चार भुजा त्याचे. महाराज पंढरपूरच्या देवाला किती भुजा आहेत, किती कोणतं दोन म्हटलंय, हा चार आहेत. आपण जातो पण दोनच दिसतात आपल्याला, पण महाराज म्हणतात धर्म अर्थ काम आणि मोक्ष घेऊन त्या ठिकाणी परमात्मा उभा आहेत. महाराज म्हणतात विटेवरी ज्याची पाहुले समान, भगवंताची चरण कशी आहेत समस्वरूप आहे. जगाच्या पाठीवर देवाने आनंद अवतार घेतलेले आनंद अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धारणे, किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अवताराच्या राशी रूप असणारा तो काय आहे परमात्मा आहे, पण त्या परमात्माने अनेक युगाने युगे अवतार घेतले. नवे देवच म्हणतात की यदा यदा धर्मस्य ग्लानिर भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृताय धर्म संस्थापनार्थाय संवदामि युगे युगे. किंवा जब जब होई धर्म की हानी बाळही असुर अधम अभिमानी, भगवंताने आनंद अवतार घेतलेला आहे. आनंदाच्या अवताराच्या राशी विटेवरचा देव आहे, पण कुठल्याही अवतारात देवाचे समचरण कटेवर हात आणि विटेवर त्या ठिकाणी उभा दिसणार नाही. मला देव कसा आहे समचरण दृष्टी विटेवरी साजरी, किंवा समपाय करकटी उभा तटी देवरेच्या, किंवा समचरण सरोजम सांद्रणीनाम जगनं हित पाणी मंडळम मंडळानाम तरुण तुलसी माला कंदनम कंदनेत्रम सदैव बलहासम विक्रम चिंतयामि. परमात्मा समस्वरूप आहे आणि तुकोबार म्हणतात तिथे तुम्ही जा ज्याची पाहुले समान. महाराज ज्याची पाऊले समान ज्या विटेवर देवाचे आहे असे आनंद अवतार भक्ता करता घेतले, भक्ताच्या रक्षणा करता घेतले, पण विटेवरचा अवतार ज्या भक्ता करता घेतले त्या भक्ताचे आपल्यावर किती उपकार आहे. महाराज जगामध्ये कुठल्याही धामाला जा कुठल्याच देवाचं जवळून दर्शन आहे का? महाराज देवाचे बिचाऱ्याचे पाय झिजून झिजून गेले, बोट नाही राहिले देवाला तरी आपलं डोकं टेकल्या जात. महाराज सगळ्यात मोठे उपकार आपल्यावर कोणाचे आहे, पुंडलिक रायचे.
तिचा. महाराज म्हणतात पुंडलिक रायाचे आपल्यावर काय आहेत, उपकार आहेत. महाराज पुंडलिक रायाने त्या देवाला काय केला, उभा केला. ऐसा कैसा रे तू भीट मागे विरकाविली, भीटकारी पुंड्या मातला असे उभे केले विठ्ठला असे. महाराज पुंडलिका रायासाठी त्या ठिकाणी देव आले, पुंडलिक रायाने उभा केला. मी याच्यातून सांगून जाईल की महाराज पुंडलिक रायाचे उपकार आहेत, पण त्या अगोदर कोणाचे उपकार आहेत, रुक्मिणी मातेचे. महाराज रुक्मिणी माता जर त्या दिंडीर वनात रुसून आल्या नसत्या, तर देव त्यांना शोधायला आले असते. जर बायकूच रुसून गेले नाही माहेराला, तर नवरा कशाला जाईल माहेराला शोधायला कुठे, का घर सोडलं नाही तर जाणार नाही. महाराज पुंडलिक रायासाठी देव आले ठीक आहे, पण रुक्मिणी मात्याची त्या अगोदर उपकार आहेत. रुक्मिणी माता रुसून आल्या म्हणून देव त्यांना पाहायला आले, पुंडलिकाची भेट झाली. त्याही अगोदर महाराज कोणाचे उपकार असतील, मग रुक्मिणी माता का आल्या, रुक्मिणी माता का आल्या रुसून, याचंही कारण असेल ना. बायको माहेराला रुसून जाते तर घरात भांडण तंटा होतो, तेव्हाच ती रुसून जाते की नाही बिचारी. महाराज रुक्मिणी माता रुसून का आली, याचंही एक कारण आहे की त्या ठिकाणी राधा राणी भगवंताच्या अंगावर बसल्या होत्या, आणि त्यामुळे रुक्मिणी माताला काय आला होता, राग आला होता. कारण देव सारखं राधे 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 करायचे, आणि देव सतत म्हणायचे सत्य भामेला रुक्मिणीला की तुम्ही राधेचा द्वेष करू नका, कारण राधा तत्व हेच कृष्ण तत्व आहे, आणि कृष्ण तत्व हेच राधा तत्व आहे. कारण श्री राधा मेरी स्वामिनी सखा, तुम्हें विद्या
प्रभ्यं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देवम्। मला आई वडिलांची सेवा केली म्हणून मी एकच सांगून जाईल की प्रत्येक जीवाने आपल्या आई वडिलांचा आदर केला पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे, कारण आई वडिलांच्या सेवेत एवढी ताकद आहे की जगाचा मालक सुद्धा आपल्या ताब्यामध्ये येतो। महाराज पुंडलिक रायाने तेच केलं आणि देवाला वीट फेकली, सांगितलं की या विटीवर उभा राहा आणि कसा राहा, समचरण समदृष्टी वितेहरी साजिरी, असा उभा राहा, कारण समचरण ठेव, कटेवर हात ठेव आणि मूळ पापी जैसे तैसे उतरी कासी लावू नये। तुझ्याकडे कोणी जरी आला तरी तू त्याचा काय कर, उद्धार कर आणि त्याला त्या ठिकाणी भक्तीला त्या ठिकाणी त्याला पूर्ण करून त्या ठिकाणी तुझ्या धामाला त्याला प्राप्त कर। म्हणून तुकोबर आहे म्हणतात तुम्ही तिथे जा, कुठे जा, ज्याची पाऊले समान, तिथे तुम्ही जा आणि तिथे जर तुम्ही गेलात ना तर भक्तीचा रस नामाचा रस वाटितो आणि का अनेकांना वाटण्यासाठी तो विटेवर उभाच आहे आणि तो कसा आहे तर तोची एक दान शूर दाता, तो एवढा दानशूर आहे, एवढा दानशूर आहे की मला त्याच्यासारखा दानशूर या जगामध्ये दुसरा कोणीही नाही। तुझे औदार्य जाणव स्वतंत्र देतान मनसी पात्रा पात्र पै कैवल्य ऐसीचे पवित्र वैलीही दिले। महाराज भक्तावर कृपा करतो, भक्ताला त्या ठिकाणी आपल्या धामाला नेतो, यात काही नवल नाही। भगवंताला मारायला आलेली पुतना पण तिला ही सद्गती काय दिली, प्राप्त करून दिली की आहो बकीयम सनकाल कूटम, त्या ठिकाणी बकी म्हणजे पुतना मारायला आली पण भगवंताने तिच्यावर ही कृपा केली। असा भगवंत उदार आहे, किती उदार आहे, स्वतःच त्या ठिकाणी नाव सुद्धा भक्ताला देऊन टाकले, स्वतःचे गुण देऊन टाकले। ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुण वैर्य वसती जेत म्हणून तू भगवंत। महाराज भगवंत देवाला का म्हणतात तर षड गुण ऐश्वर संपन्न आहे म्हणून। तरीही देवाने स्वतःचे गुण एवढा आदर्यवान आहे की यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती, एक 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 गुण एक एक असणारा दान देऊन टाकला, एवढा तो आदर्यवान आहे, तोच एक दान शूर दाता। तुकोबर आहे म्हणतात तिथे तुम्ही जा आणि तिथे जर तुम्ही गेलात ना तर तुमच्या मनाचे संकल्प त्या ठिकाणी सिद्धीला गेल्याशिवाय राहणार नाही। आपण मनाचे संकल्प Thank you.
की तुम्ही त्या ठिकाणी जा ज्याची पाऊले समान आहे तिथे जर गेलात तर वाटितो अनिका अनेकांना वाटण्यासाठी उभा आहे तिथे तुम्ही जा. तुमच्या मनाचे संकल्प मनाचे मनोरथ सिद्धीला देणारा तो दाता तिथे उभा आहे. मनाचे संकल्प पाव वीर सिद्धी मनाचे संकल्प तो सिद्धीला देणारा परमात्मा आहे. पण तिथे गेल्यानंतर लगेच तुम्ही जाल तुकोबार आहे म्हटले असं तुम्ही म्हणाल की तुमचा भक्तीचा रस नामाचा रस देवा तू दे आम्ही तुझ्याकडे 15 दिवस पायी चालत आलो त्या ठिकाणी 24 घंटे बाईला उभा राहिलो आणि आता आमच्या सगळ्या मनाचे संकल्प तू काय कर. कारण माणसाचा स्वभाव आहे एक नारळ फोडत तरी सगळ्या घरादाराचं सुख आपण मागून घेतो की नाही. आपण महाराज 20 रुपयाचा नारळ फोडतो पण सगळ्या कुटुंबाला देवा तू 20 रुपयाचं जाऊ द्या. 1 रुपयाची अगरबत्ती जरी ओवाळली तरी माणसाची त्याच्या पाठीमागची काय असते एक अपेक्षा असते एक इच्छा असते की देवा असा कुटुंब असा परिवाराला माझ्या सगळं सुखी ठेव 1 रुपया आहे की नाही. देवाला सुद्धा आपण अपेक्षा नव्हे महाराज देवाकडून किती किती अपेक्षा करतो. तुकोबार म्हणतात तो वाढण्याकरता तर उभाच आहे पण तिथे तुम्ही जाल आणि म्हणाल की आमच्या मनाचे संकल्प देवा पूर्ण कर मनाची इच्छा पूर्ण कर. पण त्याचा नियम आहे तो आपल्यापेक्षा फार हुशार आहे महाराज. जो जगाला निर्माण करतो तो काय आपले मनोरथ सिद्धीला नेणार नाही असं काही नेतो पण त्याचा एक नियम आहे की घेसी तेव्हा देसी आईसा असं सी उदार काय देवा तुझे कृपणाचे द्वार. पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वारा पतित पावन नोहीसी म्हणून जातो नागारा. वर्णन केलं देवा तू उदार आहे तुझी एक दान शूर दाता. तू कुमार म्हणतो दानशूर आहे औदार्यवान आहे सगळं आहे तो संकल्प सिद्धीला नेणारा परमात्मा आहे दाता आहे. पण त्याचा एक नियम आहे की घेसी तेव्हा देसी सिद्धीला नेण्याकरता सुद्धा त्याला काहीतरी द्यावं लागतं. महाराज काहीतरी दिल्याशिवाय कोण्या भक्ताचं तो रक्षण करत नाही कोण्या भक्ताचं त्या ठिकाणी दुष्टांचा संहार करत नाही. भक्ताचं रक्षण करण्याकरता सुद्धा आणि भक्ताला काही देण्याकरता सुद्धा घेसी तेव्हा देसी. याला मोठमोठी उदाहरणं आपल्याला माहीत असतील मोठमोठी उदाहरणं आहेत. महाराज द्रौपदीकडे जेव्हा देव आले होते दुर्वासाने इच्छा भोजन मागितलं त्या दुष्ट असणाऱ्या दुर्योधनाकडे दुर्वासा ऋषी 4 महिने चातुर्मासाला राहिले. त्याने सुंदर अशा प्रकारे त्यांना खाऊन पिऊन सुंदर त्यांची सेवा केली आणि जाता जाता दुर्वासा ऋषी म्हणाले की दुर्योधना माग तुला काय मागायचं. तर दुर्योधनाला माहित होतं अज्ञातवासात पांडव आहेत आणि ते काही इच्छा भोजन देण्याकरता तत्पर नाहीत आणि जर का दुर्वासाला इच्छा भोजन भेटलं नाही तर काहीतरी शाप दिल्याशिवाय पांडवांना राहणार नाही. म्हणून एकच इच्छा दुर्योधनाने महाराज इच्छा करावी पण ज्याच्या जगाचं कल्याण असेल असं देवाकडे काहीतरी मागावं नाहीतर शेजारचं वाटोळं वाहून आपलं कल्याण व्हावं अशी कधीच देवाला मागणी कुणीच मागू नये. महाराज सगळ्या विश्वाच्या कल्याणाकरता नरवरांसारखी मागणी करावी महाराज. म्हणून त्या ठिकाणी जे खळांची व्यंकटी सांडू अशा प्रकारची मागणी करावी महाराज. त्या ठिकाणी महाराज त्या दुर्योधनाने मागणी केली की तुम्ही इच्छा भोजन त्या ठिकाणी पांडवांकडे जाऊन मागा ही माझी काय आहे इच्छा आहे. महाराज दुर्वासा ऋषी गेले ते संध्याकाळी गेले सांगितलं संध्याकाळीच जायचं कारण सूर्याने दिलेली ती थाळी फक्त दिवसा अन्न देत होती संध्याकाळी नाही. महाराज दुर्वासा ऋषी गेले द्रौपदीने सांगितलं तुम्ही जा जाऊन या तुम्ही त्या ठिकाणी तुमचं असणारं जे काही असणारं नियम आहे तो करून या सांग संध्या त्या ठिकाणी तुमचा जो संध्याकाळचा नियम आहे तो करून या. आणि तेव्हा द्रौपदीने कोठे गुंतला असे द्वारकेच्या राया वेळ का सखिया लावियला. महाराज देव आले द्रौपदीने सांगितलं देवा असं असं संकट आहे दुर्वासाला एकट्या दुर्वासाला 60 खंडे अन्न लागतं त्यांच्या शिष्याला 60 खंडे अन्न लागतात माझ्याकडे एक जणाला जीव घालण्यापुरतं सुद्धा अन्न नाही. देव म्हणले द्रौपदी तुझी इच्छा मी पूर्ण करतो तू माझी बहीण आहे ठीक आहे सगळं आहे भक्त आहे पण माझा नियम आहे घेसी तेव्हा देसी मला अगोदर जीव घाल म्हणजे त्या दुर्वासाला तिकडे तृप्त करतो. द्रौपदी म्हणे देवा जर माझ्याकडे तुलाच देण्याकरता काही असतं तर द्वारकेहून पाचारण केलं नसतं नाही का दुर्वासाला इकडे जीव घातलं असतं. पण देव म्हणले नाही घेसी तेव्हा देसी मी माझ्या नियमाला तोडणार नाही. मला खाये भाजी पान द्रौपदी जे जो जगाला निर्माण करतो त्यानेच त्या थाळीला एक भाजीचं पान निर्माण केलं अगोदर भाजीचं पान घेतलं तेव्हा इच्छा मनातली इच्छा त्या ठिकाणी द्रौपदीची पूर्ण केली. महाराज त्याच्यापेक्षा पलीकडचं उदाहरण घ्या महाराज द्रौपदी देण्याच्या असणाऱ्यामध्ये समर्थ होती पण द्रौपदीची सुभद्रेची त्या ठिकाणी सून असणारी अभिमन्यूची पत्नी पांडवांची सून असणारी उत्तरा उत्तरेकडे काहीच नव्हतं. महाराज ज्यावेळेस त्या दुष्ट अश्वत्थाम्याने उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं त्या असणाऱ्या अश्वत्थाम्याने पांडव द्रौपदीचे 5ही पुत्र मारले आणि नंतर भगवंताने जेव्हा धर्मराजाला हस्तिनापूरचा राजा केला देव द्वारकेला निघाले रथात चढणार तेवढ्यात त्या दुष्ट अश्वत्थाम्याने विचार केला की त्या अर्जुनाने मला अपमान करून मला शिबिराच्या बाहेर काढून दिलं मणी काढून घेतला तर मी पण करेल की या पांडवांच्या वंशामध्ये एकही वंश शिल्लक ठेवणार
नाही. म्हणून जाता जाता त्या उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं. महाराज ती उत्तरा गहिवरली, 16 वर्षाची उत्तरा होती. महाराज गहिवरली भगवंत रथात चढणार, तर द्रौपदी गेली आणि भगवंताचे चरण पकडले आणि म्हणायला लागली, पायी पायी महायोगिन देवदेव जगत्पते नान्यं त्वद्वयं पश्ये यत्र मृत्युपरस्परम्. की पायी पायी महायोगिन, हे योगेश्वर, किंवा जळे माझी काया लागला वनवा, भगवंता या ब्रह्मास्त्रापासून माझी रक्षा करा, रक्षा करा. देव उतरले महाराज, देवाला एवढा नरसंहार झाला तेव्हा देवाला गहिवरून आलं नाही. पण 16 वर्षाची उत्तरा, महाराज किती वय असेल त्या 16 वर्षाचं उत्तरेचं, आणि जगाच्या मालकासमोर म्हणते की माझ्या वंशाचं रक्षण करा, वंशाचं रक्षण करा. देवाला गहिवरून आलं आणि देव म्हणले, अरे अश्वत्थाम्या दुष्टा, अरे या उत्तरेचं यात काय चूक होती की तू त्या उत्तरेच्या गर्भावरही ब्रह्मास्त्र सोडलं. मला एकच इथे सांगायचं की उत्तरा म्हणली, देवा माझ्या गर्भाचं रक्षण करा, माझ्या गर्भाचं रक्षण करा. पण देव म्हणले, उत्तरे ठीक आहे, तुझ्या गर्भाचं रक्षण करतो मी, पण माझा नियम आहे, घेसी तेव्हा देसी. देवाला तिथेही मागाव का? पण देव आपल्या मागण्यामध्ये कोणालाही सोडत नाही. उत्तरा म्हणला, देवा उत्तरा म्हणायला लागली, देवा या क्षणाला या स्थितीमध्ये देवा मी तुला काय देऊ? सोनं देऊ तर तुझी सोन्याची द्वारिका आहे, काय देऊ देवा? भगवान म्हणले, काही देऊ नको उत्तरे, तुझ्या गर्भाचं रक्षण करण्याकरता मला फक्त तुझं दानामध्ये मातृत्व दे, कारण मातृत्व घेतल्याशिवाय मी तुझ्या गर्भामध्ये जाऊ शकत नाही. महाराज दानात देवाने मातृत्व घेतलं आणि अंगुष्ट रूप धारण करून राजा परीक्षितीचं रक्षण केलं. विठ्ठल लगेच म्हणताल देवाला की आमची इच्छा काय करा, पूर्ण करा, मनाचे संकल्प पाववीन सिद्धी. तो सिद्धीला नेणारा दाता आहे ना, तो निश्चितच तो सिद्धीला नेईल, तुमच्या मनाचे संकल्प पूर्ण करेल. पण तिथे गेल्यानंतर एकच करा की या शरीर रूपी असणाऱ्या बुद्धीचं त्या ठिकाणी जी काही मन आहे आणि जी बुद्धी आहे ना, या शरीराची मालक चालक असणारं मन आणि बुद्धी त्याच्या चरणावर काय करा, समर्पण करा. तेव्हा मनाचे संकल्प पावविल सिद्धी. पण केव्हा? सिद्धीला नेईल, पण जरी आहे बुद्धी याचे पायी, बुद्धी आणि मन. महाराज बुद्धीलाच कधी कधी मन म्हणतात, मनालाच बुद्धी त्या ठिकाणी कधी कधी बुद्धी म्हणतात, कारण अंतकरणाचे 4 भाग आहेत. आणि ज्या वेळेस अंतकरण त्या ठिकाणी अभिमान धारण करतं तेव्हा त्याला अहंकार असं त्या ठिकाणी संज्ञा दिल्या जाते. ज्या वेळेस अंतकरण त्या ठिकाणी चल विचल करतो त्यावेळेस त्याला मन ही संज्ञा दिल्या जाते. आणि ज्या वेळेस अंतकरण काहीतरी गोष्ट ग्रहण करते तेव्हा त्याला बुद्धी ही संज्ञा दिल्या जाते. पण मन म्हणा, बुद्धी म्हणा, म्हणून देवाच्या चरणावर, म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे कधी काय, किंवा देवा माझे मन लागो तुझे पायी. म्हणून सांगायचा भाव एकच की जरी आहे बुद्धी याचे पायी. भगवंताची भक्ती करत असताना कुठल्याही जीवाने भगवंताला अगोदर मन द्यावं, बुद्धी द्यावं, कारण आपण कीर्तनात येतो, भक्ती करतो, देवपूजेला बसतो, जप माळ करतो, पण मन आणि बुद्धीच्या घरी दिशा फिरून येतात की नाही. आता आपलं सगळं चित्त लागलं हे की नाही, प्रसाद आहे नाही तर सगळ्यांना, सगळ्यांना प्रसाद आहे. पण आता तुम्हाला वाटेल 9 वाजलेलीच आहे, मी टायमाच्या वर जाणार नाही. पण मन असतं की नाही, महाराज कीर्तनात येऊन शरीर चालत नाही, मनाला आणि बुद्धीला आणावं लागतं. आणि आपलं सगळं शरीर असतं पण मन बुद्धी घरीच अडकलेली असते, आहे की नाही. कधी कधी जर कुलूप लावायची विसरले तरी तिथून झटके खाते की नाही मनाला, त्या ठिकाणी कुलूपाला मन बुद्धी झटके खाते. आपण आलो गाई 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 कीर्तनाला, हे काम तसंच राहून गेलं. पण परमार्थामध्ये भक्ती करत असताना, नामचिंतन करत असताना मनाला एकाग्र करणे, बुद्धीला स्थिर करणे, आणि ती बुद्धी आणि मन देवाच्या चरणावर स्थिर झाली तरच मनाचे संकल्प पाववील सिद्धी. आणि तुकोबाराय म्हणतात, हे सगळं सांगण्याकरता त्या मालकाने, त्या पांडुरंग परमात्म्याने माझ्या हातात निरोप दिला. शेवटचा चरण, तू कमनी वाज धाडीले निरोप, Oh,
Oh, my God.
सोपान सुखरूप हे भक्तीचा रस सेवन करा म्हणण्याकरता, ताई वाजून भक्ती करा म्हणण्याकरता, नाम घ्या म्हणण्याकरता, मज धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप, हा सगळा भक्तीचा मार्ग परमार्थाचा मार्ग सुखरूप आहे. आणि या मार्गाने तुम्ही जाल तर तोच एक दान शूरदाता असणारा परमात्मा वाटितो अनेका, अनेकांना वाटणारा परमात्मा आपल्या ही सर्वांचे मनाचे संकल्प सिद्धीला नेईन म्हणून असणाऱ्या अभंगाचा भावार्थ माझ्या मतीप्रमाणे बुद्धीप्रमाणे मी तुमच्या समोर मांडला. याच्यातून जर काही चुकीचे शब्द गेले असतील तर ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून याच ठिकाणी ठेवून द्या. नात्रे बालक गोबडा बोले का वाकुडा मी चुका पाऊल येते तोच गुरुनी माऊली रिझे जीवे. आणि एक जरी शब्द बरोबर आला असेल ना माझा भावार्थ पूर्ण चुकीचा होता, पण विठ्ठल हा शब्द माझ्या मुखातून बरोबर आला असेल. आपल्या जीवनामध्ये आपल्याला एकच करायचं, निर्विस्मी जीवन जगायचे, पवित्र गळ्यात तुळशीची माळ घालायची, आई वडिलांची सेवा करायची आणि कामामध्ये काम काही म्हणा राम राम. उठताना बसताना झोपताना भगवंताचं नामचिंतन केलं ना हे आपल्या परम कल्याण करून देणारे हे दोन चार साधनं आहेत. आणि म्हणून आपल्या या असणाऱ्या लोणावळ्या आणि असणाऱ्या या भगवान नारायणाच्या असणाऱ्या पावलं दरबारामध्ये ही तिसऱ्या दिवसाची सेवा आपल्या सप्ताह कमिटीकडून, नारायण भगवंताच्या असणाऱ्या ट्रस्टकडून आणि सगळ्या ट्रस्टीच्या मार्फत असणारे आपले जोशी काकांकडून. म्हणजे आता सगळ्यांची मला ट्रस्टाचे नावं माहीत नाही, पण तुम्ही सगळी ट्रस्ट मंडळी त्यांच्या मार्फत ही सगळी असणारी सेवा माझ्याकडे आली. आणि या सेवेकरता दोन्हीही मृदंगाचार्य महाराजांनी गोड अशा प्रकारे साथ दिली त्याबद्दल मी तुमची सुद्धा आभारी आहे. आणि सगळे असणारे गायनाचार्य मंडळी एक एका मुली बळी रे सुंदर अशा प्रकारे, असं नाही की आवाज पुरत नाही किंवा जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 विठ्ठल.